चांद्रयान तीनच्या यशानंतर त्याचा अभ्यास आता सुरू झाला आजच आपण इथे जमलेलो असताना सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल्वननी आकाशात भरारी घेतलेली आहे गेले सहा दशक हे सगळे वैज्ञानिक सहा दशक म्हणजे साठ वर्षामध्ये हेच होते असं नाही नाहीतर सगळे म्हणतील की हेच तिकडे तसं नाही पण सहा दशक एक संस्था काम करते आणि नक्कीच अभिमान आहे आपल्या देशाचा हिंदुस्तानचा की चंद्रावरती सुद्धा आपलं यान पोहोचलं आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यान निघालेलं याचा अर्थ सूर्यावरती उतरणार नाही आहे कारण काही जण शुभेच्छा देतील सूर्यावरती उतरणाऱ्या अंतराळवीरांचं वगैरे वगैरे तसं काही नाही पण अभ्यासासाठी यान आपलं त्यांनी भरारी घेतलंय त्याच्याबद्दल नक्कीच आपल्याला अभिमान आहे काल आपली इंडियाची बैठक झाली आणि माझ्या फोनवरती एक व्हॉट्सॲप आला मला वाटतं मिर्लेकर आहेत मिर्लेकरांनीच पाठवला होता ना की पक्ष चोरला चिन्ह चोरला पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करून दाखवला याच्यामुळेच या तुमच्या शक्तीमुळेच शिवसेनेला मला नाही मी कोणीही नाही मी शून्य आहे जे कोणी आहात ते तुम्ही आहात आपल्याला हुकुमशाही विरोधीच्या आघाडीमध्ये मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे काही जण म्हणत असतील की मोदी हटाव आहे का भाजप हटाव आहे का मी म्हणेन त्याच्यासाठी कोणासाठीच नाही व्यक्तीविरुद्ध आम्ही नाहीच होत कारण एवढा मोठा देश पण आपली जी आघाडी झालेली आहे ती इंडियाच्या नावाने झालेली आहे आणि इंडिया म्हणजे भारत म्हणजे हिंदुस्थान ही आघाडी सगळी एकत्र झाल्यानंतर आता जे आपल्यावर टीका करतात ते इंडिया विरोधी आहेत <laughs> आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलेला आहे या सगळ्यावरती मी बोलणार आहे पण आज संध्याकाळी मी जालनाला जातोय आत्ता आपला कार्यक्रम आहे म्हणून नाहीतर मी आज सकाळीच जालनाला पोहोचलो असतो काल जो काही शासकीय अत्याचार झाला नुसतं आता निषेध 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 करून चालणार नाही एकतर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात सरकारबद्दल ताशेरे मारलेलेच आहेत सरकार काय आहे कसं आहे हे सांगितलेलं आहे आणि सरकार म्हणजे नेमकं कोण पाहिलं तर एक फुल दोन आफ आहेत पण कोणाकडे वेळ नाहीये की राज्यात आंदोलन चालू आहे लोक माता भगिनी उपोषणाला बसलेल्या आहेत काल आणि परवा ज्या वेळेला आपल्या इंडियाची बैठक सुरू होती तेव्हा तुम्ही मला सांगा कारण मी बघतच नव्हतो मी या या फालतू टीकेकडे लक्षच देत नाही पण किती त्यांचे प्रवक्ते काही त्याच्यामध्ये मंत्री असतील नेमकी काल आपली प्रेस चालू असताना एका उपानी प्रेस कॉन्फरन्स घेतली घेतली ना तुम्हाला इंडियाच्या विरुद्ध बोलायला चिरकायला वेळ आहे इंडिया म्हणजे काय कोण म्हणाले चिंद्या अरे स्वतःच तुझं चिंद्या चिंद्या होऊन एक सरकार बनले ते बघणार ते ठिगळ शिव पण पण आपल्या विरुद्ध बोलायला त्यांना वेळ आहे पण आंदोलन करते बसलेत तिकडे तिकडे एकाही मंत्र्याला जावं असं वाटलं नाही एक फुल दोन हा पणला कोणीही गेला नाही आणि आता चौकशीचा फार्स करणार आम्ही काहीच केलं नाही जे झालं त्याचा सखोल चौकशी करू म्हणजे किती खोल जाणार तुम्ही हा म्हणजे एवढे खोल जाणार की वरतीच येणार नाही तुम्ही सखोल चौकशी सुरू आहे कशाला था हे करत करताय बरं स्वतः मी मुख्यमंत्री होतो प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक राज्यात काय चाललेलं आहे याची कल्पना रोज दिली जाते गृहमंत्र्याला तर दिली जातेच कोण आंदोलन करत आहे कोण मोर्चे काढत आहे कोणाचं काय म्हणणं आहे काय आपल्या या एक फुल दोन हाफना माहिती नव्हतं आंदोलन चाललेलं आहे मग माझा प्रश्न असा आहे की बारसूमध्ये सुद्धा जो एक लाठीमार केला मी स्वतः गेलो होतो तिकडे बघायला महिलांना म्हणजे मी बोलू शकणार नाही असं त्यांनी वर्णन केलं कशा पद्धतीने त्यांना मारहाण झालेली कशा पद्धतीने बारसुला मारण झाली वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला आता हा कालचा लाठी हल्ला झाला अजून चौकशा सुरू आहेत मग ज्या पोलिसांनी करोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवला ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात सरकार बदलल्यावरती पोलिसाचा राक्षस होऊ शकतो म्हणजे कोणतरी ह्याच्या पाठी आदेश देणारा आहे आदेश देणारा आहे ना आहेच ना ह्या सगळ्या गोष्टी आता लपून नाही राहिलेल्या तुमच्या आदेशाशिवाय पोलीस वागू कशी असू शकतात आणि मला जी माहिती मिळाली मी हिंगोलीच्या सभेत बोललो होतो आता एक नवीन काहीतरी त्यांनी तुंबडं लावलंय सरकार आपल्या दारी थापा मारते लाई भारी तो कार्यक्रम तिकडे त्यांना घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा होता आता घेऊ शकतील की नाही कल्पना नाही मला आणि म्हणून यांच्या मागे लागले होते की बस झालं बस झालं बस झालं उठा 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 आणि त्या आंदोलनतर्ते सांगत होते की कोणीतरी आमच्याशी नीट बोलायला येऊ द्या आम्हाला काहीतरी सांगू द्या आणि अचानक बाचाबाची सुरू झाली आणि एवढा अत्याचार लाठीमार तिकडे झालेला आहे की एका सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धेला सुद्धा मारहाण झाली घरात घुसून लोक पोलिसांनी मारलेले एवढे पोलीस, मार पोलीस राक्षस होऊ शकतात आणि हे आपले निर्विकारपणाने आम्ही सखोल चौकशी करू दोषी ना सोडणार नाही अरे पहिले तुमच्यावरती दोषारोप झालेत ते झाले म्हणून तुम्ही त्या कळपात गेलात आणि सत्यवती बसला तुम्ही कोण दोषी म्हणून कोणाची चौकशी करणार आणि जर खरोखर हा विषय सोडवायचा असेल आरक्षणाचा विषय हा त्या त्या समाजासाठी फार महत्वाचा आहे कारण आरक्षण आरक्षण म्हणजे काय आम्हाला न्याय हक्क पाहिजे आमचा किमान समान कार्य का, कार्यक्रम एक वेगळा भाग पण समान नागरिक कायदा सगळ्यांना समान ज्या सुविधा ते द्या ना त्याला तर म्हणतो मी समान नागरिक कायदा नाही तर नुसतं एखाद्या धर्माचे विरुद्ध आणखीन कोणाची विरुद्ध ह्या ही समानता नाही आहे सगळे माझे नागरिक ही कायद्यासमोर सगळे सारखे आहेत सगळ्यांना सुद्धा मानाचं पान हे वाढलं गेलंच पाहिजे ह्याला म्हणतात समान नागरी कायदा ना किंवा समान, समान, समान नागरी पद्धती आणि आता तर आणखीन कर झालेला आहे गणपती आपले सतरा अठराला येत आहेत एकोणीस हे हिंदूवादी हिंदुत्ववादी सरकार जगद्गुरू तिकडे बसलेत पण नेमकं गणपतीच्या दिवसामध्ये तुम्ही अधिवेशन कसं लावता नेमकं गणपतीच्या दिवसात दुसरे तुम्हाला मूर्त नाही सापडले काय तुमचे ज्योतिषी आणले तरी कुठून मूर्त काढणारे सगळे माझे इथे सुद्धा बसलेले सगळ्या महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी आहेत पण मुंबई गणपती असो आणखीन आंगणेवाडी असो ही जाते कोकणामध्ये जातात सगळी माण माझी माणसं आणि महाराष्ट्रभर गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू असतो अशा उत्सवाच्या काळामध्ये असं नेमकं का तुमचं काय अडकलेलं आहे की तुम्ही खास अधिवेशन तिकडे घेता मग गेले एक दोन महिने जे झालं तुम्ही मणिपूरवरती बोलायला तयार नव्हता शेवटी अविश्वास ठराव आणून बोलायला लावलं तरी सुद्धा तुम्ही मणिपूरवरती दोन तीनच मिनटं बोललात बाकी सगळं भरपूर बोललात भरपूर पण मणिपूर नाही बाकी भरपूर मग त्यावेळेला हे तुम्हाला करता नसतं आलं गणपतीनंतर पण तुम्ही हिंदुत्व आहे ना सणांच्या आडवे याल पण पितृपक्ष पाळणार पितृपक्ष घ्या ना अधिवेशन का नाही घेत पण अधिवेशन तुम्ही घेतच आहात मी त्याचं काल मी निषेध केला होता आज सुद्धा हिंदू द्वेष्ट सरकार म्हणून मी निषेधच करतो पण आता पुढचं बोलतो चला मी आज तुमच्या अधिवेशनाचं स्वागत करतो पण या अधिवेशनामध्ये जसं तुम्ही सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारच्या बाबतीत एक निर्णय दिला होता अधिकारांच्या बाबतीत तो निर्णय तुमच्या मनाविरुद्ध लागला तुम्ही तोच निर्णय लोकसभेत संसदेत आणून पाचवी बहुमताच्या आधारावरती तो फिरवून टाकलात आणि दिल्लीवरती कब्जा मिळवलात मग मी आज तुम्हाला सांगतोय म्हणजे भाजपला ना पंतप्रधानांना सांगतोय की आमचे मराठा समाजाचे बांधव आहेत धनगर आहेत आणखीन कोणी ओबीसी असतील सगळेच तुम्ही जे विषय ज्यांचे नुसतेच प्रलंबित आहेत या खास अधिवेशनामध्ये वटहुकूम काढून या सगळ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्या द्या मराठा समाजाला द्या धनगरांना द्या कोण आदिवासींचं राहिलं असेल ओबीसींचं राहिलं असेल सगळी तुमच्याकडे जंत्री आहे ने तुमच्या सोयीप्रमाणे निर्णय बदलायचे एखादा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध लागला तर लगेच त्याच्याविरुद्ध संसदेमध्ये दुरुस्ती करून आपल्या बाजून ते फिरवायचं मग हा घ्या ना निर्णय का त्यांना तुम्ही त्रास देताय बरं त्रास देत आहे तो देताय संवाद तर करतच नाही आहेत म्हणजे तुम्ही विचार करा एक तर महागाई एवढी वाढलेली आहे की पोटाला अन्न नाहीये दोन घास मिळत आहेत अशा परिस्थितीमध्ये उपोषणाला बसलेल्या माता भगिनींवरती तुम्ही पाचवी लाठीमार करून एक तर भुकेलेले आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी ते कोणी व्यक्तिगत स्वतःसाठी कोणी लढत नाहीये पण एकूण जनतेसाठी लढतायत त्यांच्यावरती तुम्ही घरात घुसून मारतात म्हणजे घरात घुसणार तुमचे पोलीस आणि सरकार तुमच्या दारी पोलीस तुमच्या घरी आम्ही तुमच्या दारी हा कोणता प्रकार आहे हा कोणता प्रकार आहे आणि अशा पद्धतीला तुम्ही लोकशाही मानणार हीच जी काही एक हुकुमशाही आहे ती चिरडून टाकण्यासाठी होय मी बोलतोय चिरडून टाकण्यासाठी इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि जे जे कोणी आमच्यासोबत येत आहेत देशाचं रक्षण करायला भारत मातेचं रक्षण करायला मग ते कोणी असो होय अगदी मेहबूबा मुफ्ती असलं तरी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी आम्ही त्यांना सोबत घेतो जा कोणी हुकुमशाही आणू शकणार हुकुमशहा आम्हाला देशात जन्मालाच येऊ द्यायचा नाही आहे जन्मालाच येऊ द्यायचा नाही आहे कारण एक तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जो एक स्वातंत्र्यासाठी लढा झाला होता अनेक क्रांतिकारक फासावरती गेले बलिदान केलं कुटुंबच्या कुटुंब ही त्याच्यामध्ये कुटुं भरडली गेली त्यांच्या सगळ्यांच्या त्या त्यागानंतर आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज सुद्धा घराणेशाही 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 त्यांचा जो काही उद्घोष चाललेला आहे घराणेशाहीच्या आम्ही विरुद्ध आहोत मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही कारण तुम्हाला सांगायला घराण्याचा इतिहासच नाही आहे <स्थाँगा> काय घराण्याचा इतिहास काहीच नाही आहे काहीच नाही आहे अरे जी लोक कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये बोलण्याचा अधिकार नये कारण कुटुंब व्यवस्था घराणं हीच तर आमच्या हिंदूंची हिंदूंची एक संस्कृती आहे तिच्या मुळावरती तुम्ही घाव घालणार आणि आमच्या घराण्यावरती बोलणार पहिलं कुटुंब सांभाळा मग आमच्या घरावरती बोला आणि ही जाणीव नसल्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर स्वस्त केलात बरोबर आहे म्हणजे मला आजही आहे की साधारणतः दोन हजार तेरा चौदा साल असेल विशाखाताई वगैरे बसले तर आपण सिद्धिविनायकाच्या बाहेर एक आंदोलन केलं होतं दोन हजार बारा कारण माझी तेव्हा नुकती एन्जिओ प्लास्टी झाली होती तेव्हा सुषमा स्वराज त्यांनी भारत बंद म्हणजे फोन आला मला फोन आला उद्धव उद्धवजी हम भारत बंद करणं चाहते हे इस तारीख को मी बाळासाहेबांना विचारलं साहेब होते तेव्हा मला म्हणाले काय गणपतीच्या दिवशी छे आमच्याकडे सणवार असतात त्या दिवशी मी आंदोलन करणार नाही म्हणून सांगताना मी बंद बिन करणार नाही मला त्या सांगायला लागलं की नाही तो एक क्षेत्रीय असं म्हटलं काय ते म्हणजे प्रांतीय बिन तर काय नाही आम्ही बंद करणार नाही त्याही वेळेला गणपतीच्या दिवसात त्यांनी भारत बंद केला होता तुम्ही दोन हजार बाराची तारीख काढा कारण मला हे का आठवत आहे मी त्या आंदोलनाला गेलो सिद्धिविनायकाच्या समोर आणि दुसऱ्या दिवशी माझा फोटो आला गॅस सिलेंडरवरती गे, हातात घेतलेला आणि मला बाळासाहेबांनी जे झापलं तुझी परवा झाली एनजीओ प्लास्टी आणि तू, तू गे। गे। सिलेंडर हातामध्ये घेऊन उभा राहिलास कसा खरं तू सांगायला पाहिजे लोकांना की तुम्ही सुद्धा हातात घेऊ नका सिलेंडर एवढा जड आहे आंदोलन करा पण अशी सिलेंडर वगैरे डोक्यावरती घेतात कसे मी सांगितलं मला मी काय करू मी मला विशाखातही नाही हातात <laughs> 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 मग खूप चिडले ममेंटला जरा थांबा म्हटलं तो थर्मोको थर्मोकोलचा सिलेंडर होता हा मग ठीक आहे पण पण सांगण्याचा मुद्दा काय माझं कौतुक करण्याचा भाग नाही आहे तर त्याही वेळेला हे गॅस सिलेंडरचं जे आंदोलन केलं होतं ते गणपतीच्या दिवशी केलं होतं नंबर एक आणि नंबर दोन त्यावेळेचा गॅस सिलेंडरचा दर काय होता आणि आजचा दर किती झाला हे तुम्ही दहा वर्षात काय झालं हे लोकांसमोर आपल्याला मांडायला पाहिजे हे लोकांसमोर मांडायचे मग तेव्हा अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये तीनशे झाला असेल आज बाराशेच्या वरती गेला होता त्याचे दोनशे रुपये कमी केले म्हणजे पाच साल लूट आणि दो <laughs> दोन महिने की छूट दोन महिने छूट जसं मागे एकदा केलं होतं ना सुशीलकुमार शिंदे होते शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आणि सत्ता आल्यानंतर दुपटीने वसूल तर हे सगळे आता जुमले आहेत हे जुमले आहेत या जुमल्यांवरती यांचे इमले बांधले जात आहेत ते आपल्याला खोरून काढायचे आहेत आज तुम्हाला मी सगळ्यांना का बोलवलं की आता काल परवा जी बैठक झाली त्याच्यात एक दोन जणांनी एक चिंता व्यक्त केली की डिसेंबरमध्ये भारतीय जनता पक्षाने असं म्हणतात मी काय माहिती घेतलेली नाही देशातली सगळी विमानं खासगी विमानं आणि हेलिकॉप्टर्स बुक करून टाकलेले डिसेंबरमध्ये मग डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या तर काय म्हटलं काय होऊरत ना होऊ आहेत अगदी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा काय होती आपल्याकडे विमान आणि हेलिकॉप्टर पण सामान्य माणूस हा रस्त्यावरती उतरला आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून दिलं होतं चले जाओ आणीबाणीच्या नंतर सुद्धा तेव्हा किती उपलब्धता होती देव जाणे पण सगळ्यांना साधनं उपलब्ध होती दोन हजार चौदा साली सुद्धा जसं काँग्रेस असेल किंवा त्यांच्यासोबतची त्यावेळेचे जे पक्ष होते त्यांच्याकडे साधनं उपलब्ध होती तशी भाजपाकडे पण होती पण सगळ्यांकडे विमानं आणि हेलिकॉप्टर असताना सुद्धा काँग्रेस हरली होती ना भाजपा जिंकला होता ना मग विमानं असोत किंवा नसोत शेवटी आपल्याला जमीन आहे जमीन तापल्या तरच पाऊस पडतो जमीन तापल्यानंतर ता, संपूर्ण महाराष्ट्र तापलेला आहे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पण ते त्याच्या आधी जमिनीची मशागत पण करावी लागते नुसतं आपलं तापले जमीन म्हणजे आता पाऊस येईल नाही करायची दुष्काळ पडू शकतो पण जमिनीची मशागत करण्याची ही वेळ आहे आणि दोन हजार चौदा साली एक शब्द सगळीकडे प्रचलित झाला होता चाय पे चर्चा माहिती आहे ना आता चाय पे चर्चा मी तर कधी बघितलं नाही पण झाला होता असं म्हणतात आता त्या गोष्टीला नऊ वर्ष झाली दहा वर्षं होत आली आता आपल्या सगळ्यांचं काम आहे होऊन जाऊ दे चर्चा आम्ही तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये बरोबर होतो अगदी चहा नव्हता दिला तरी सुद्धा तुमच्यासोबत होतो हो आता एका कपाचे दो एक घोट चहा पिणे चाललेले आहे तुला एवढा तुला एवढा तुला एवढा एक तुलाए उड़ा, तुलाए उड़ा, तुलाए उड़ा, तुलाए उड़ा। एक कप बर, एक आणि सगळे पिणारे बर बरेच सांगतो तुम्हाला याच्यावरती पण येतो <laughs> हे नुसतं इकडे रंग शारदेमध्ये घोषणा देऊन नाही चालणार हे लोकांच्या मनात जे रुजरे ना ते आता आणखीन त्याला धुमारे फोडावे लागतील कर्नाटकामध्ये बजरंगबली की जय हा नारा देऊन सुद्धा काँग्रेस का जिंकली भाजपा का हरला कारण तिकडे लोक भ्रष्टाचार बघत होते आणि काँग्रेसने चाळीस पर्सेंट कमिशनचं चा सरकार म्हणून जी एक बोंब केली ती लोकांना भिडली अरे हा हे आमचं जे काही दुःख आहे आम्हाला प्रत्येक पावलावरती कमिशन घेतलं आहे हे यांना कळलेलं आहे म्हणून आम्ही यांना मत देतो लोकांपर्यंत पोचलो होतं आता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला करावं लागेल जी एक जनभावना झालेली आहे की सरकार लोकशाही मार्गाने नाही तर खोक्यातून जन्माला आलेलं आहे खोक्यातून जन्माला आलेलं सरकार आहे त्याच्यानंतर मी म्हणून काही बातम्या आणलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा मला टांबदास तुम्ही आणि लटकेताईनी आधी योजना सांगितल्या असतील एक एक योजनांचा तुम्ही पाढावाचा जसं चायफे चर्चा होती तशी मला तुमच्या सगळ्यांकडनं जे ग्रामीण भागात ना आले ते आणि मुंबईकरांनी सुद्धा ते सुरू केलेलं आहे बैठका म्हणजे मिटिंगवर नका लावू पण शेतकऱ्याच्या बांधावरती जा त्यांच्याशी चर्चा करा की अरे दादा तुला शेतकऱ्यांसाठी या सगळ्या योजना आहेत जनधन वगैरे वगैरे काहीतरी सगळ्या किसान विमा विमा वगैरे तुला खरंच किती पैसे मिळाले रे महिलांसाठी योजना असतील उज्ज्वला योजना त्यांना विचारा की खरंच तुमच्या घरामध्ये किती या योजनेद्वारे किती स्वस्तामध्ये सिलेंडर मिळाले तुमच्या मुलाला नोकरी मिळाली का शिक्षणाची व्यवस्था झाली का हर घर जलसे काय नलसे जल से, आलं का तुमच्या खात्यामध्ये पिसा काय किसान पी एम पी एम किसान सन्मान योजना पैसे आले का हप्ते आले येत आहेत का कारण हे एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय तुम्ही मला हो की नाही तेवढं सांगा तुम्ही ग्रामीण भागात ना आलेला आहात ना तुमच्या गावामध्ये आत्ता आत्तापर्यंत आता, आता नाही परत लागतील पेट्रोल पंपावरती एस टी स्टँडवरती मोठी होल्डिंग लागतात ना प्रा प्राईम मिनिस्टर आणि एका महिलेचा फोटो असतो मग देशभरामध्ये इतक्या लाख महिलांना मिळाला ला या योजनेचा लाभ मी बरोबर आहे मी काय विचार करतो मी वांद्र्यामध्ये राहतो माझ्याकडे नसेल पण कदाचित दादरला मिळाला असेल दादरचे काय विचार करतात माझ्याकडे नसेल पण बो बोरुलीला मिळाला असेल बोरुलीला म्हणतात की असंच सगळं चालतं कारण प्राईम मिनिस्टरचा फोटो आहे सरकारी जाहिरात ही खोटं नाही बोलणार अजूनही अजूनही लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला आहे पण सरकारी जाहिरातीवरती विश्वास आहे आणि हेच आपल्याला खोडायचं मधल्या काळामध्ये एक ती सुद्धा काही काही शोध पत्रकारिता करणारी लोक आहेत काही महिला चांगल्या आहेत काही पुरुष चांगले काम करत आहेत एक त्यांनी फोटो बघितला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एका महिलेला मिळालं घर ती महिला कुठली काय त्याचा शोध घेतला गेला आणि घरी गेल्यानंतर कळलं ती महिला एक जेमतेम एखाद्या खोलीमध्ये कशी तरी राहते आणि तिला विचारलं की हे hey, घर तुला प्राईम मिनिस्टर आवास योजने तुला नाही पण हे माझं भाड्याचं घर आहे मग तुझा फोटो आला हो माझा फोटो आलाय बरोबर आहे पण ते मी कुठे त्यावेळेला नाही येताना माझा फोटो काढला आणि तो वापरलेला आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना नाही प्रधानमंत्री आभास योजना प्रधानमंत्री आभास योजना आभास आहे पूर्ण त्या पुण्यप्रसून वाजपेयींची सुद्धा तुम्हाला माहिती आहे काय घटना घडली ती एका महिलेला विचारले गेलं प्रधानमंत्री काय कसं काय ताई बरं आहे ना हो तुमचं शेतीचं उत्पन्न काय करता तुम्ही तिने काय आता मला लक्षात आहे मी सांगतो काहीतरी काहीतरी फ बाग होती म्हणे फळबाग मग उत्पन्न दुप्पट झालं का हो मग त्या पुण्यप्रसून वाजपेयीच्या लोकांनी पाठपुरावा केला कोण ही महिला ते छत्तीसगड का कुठल्या तरी त्या निघाल्या आपण काय विचार करतो ही सारी ग्रामीण भागातली महिला ही खोटं कशाला बोलेल आणि प्रधानमंत्र्यांशी खोटं बोलणार शक्यच नाही तरी हे घरी गेले खरंच हे चांगलं झालं असेल तर चांगली गोष्ट आहे घरी गेल्यानंतर तिला विचारलं की ता तुमची अमुक अमुक शेती आहे का तिला नाही बाबा माझं काही शेती भीती नाही पण मग तुम्हाला असं विचारलं तुम्ही हो बोललात तर हो मग तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी एक दिल्लीतनं टीम आली आणि आमच्या गावात फिरले सगळे तुम्हाला मिलिंद वैद्य तुम्हाला म पंतप्रधानांशी बोलायचं आहे मिलिंद वैद्य बोलणार हो मग बोलायचं असेल तर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल मग ट्रेनिंग काय घ्यायचं की तुम्हाला हा प्रश्न विचारल्यानंतर हे उत्तर द्यायचं हा प्रश्न विचारल्यानंतर हे उत्तर द्यायचं याला हो म्हणायचं याला नाही म्हणायचं मिलिन वैद्य तयार बसला तिकडे आणि बोलला त्यांनी पण हे सगळे जे काय थोतांड आहे ना हे आपल्याला कळत नाही आपण होतो ही गरीब बिचारी आदिवासी असेल साधी शेतकरी आहे ही खोटं का बोलेल हा संपूर्ण आता प्रधानमंत्री आभास योजनांचा काळ आता सुरू होतोय